अपुऱ्या सुविधेमुळे वृद्धाचा रुग्णालयात मृत्यू. लातूर येथील शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर अभावी एका अपघातात जखमी झालेल्या 72 वर्षीय विष्णू सटवाजी बनसोडे यांचा मृत्यू काल रात्री उशिरा झाल्याची घटना समोर आली. 2 दिवसापूर्वी बसच्या धडकेत आंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील विष्णू बनसोडे हे जखमी झाले होते. त्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात आयसीयू विभागात दाखल केले. इथे आयसीयू हा स्वतंत्र विभाग असून उपलब्ध असलेल्या एकाच व्हेंटिलेटरवर रुग्णांवर उपचार केला जातो. इथे असलेले एक व्हेंटिलेटर असून ते 2 वर्षापासून बंद असल्याने रुग्णांवर उपचार करणे कठीण जात आहे. गत काही महिन्यापूर्वी त्याची दुरुस्ती केली पण 8 दिवस चालू होता, परत तो बंद पडल्याने मोठी अडचण होत आहे. विष्णू बनसोडे हे बसच्या अपघातात गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना दाखल केले पण व्हेंटिलेटर अभावी मृत्यू रात्री उशिरा झाल्याने तीव्र संताप व्यक्त होतोय. महावाईसाठी किशोर सोनकांबळे, लातूर. हा, विष्णू सटवाजी बनसोडे माझे आजोबा होते. त्यांना 2 दिवसापूर्वी बसने तडे गेली होती. तरी त्यांचे त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये लातूर इथे आणलं होतं. 2 दिवस त्यांचे उपचार चालू होते. केवळ त्यांना व्हेंटिलेटर नसले मिळाल्यामुळे त्यांची डेट झालेली आहे. तरी सरकारला माझी एवढी विनंती आहे की व्हेंटिलेटरच्या किंवा सरकारी सगळ्या सुविधा सगळ्या उपलब्ध करून द्याव्या. हे व्हेंटिलेटरची उपलब्धता करून द्यावी. गोरगरीब जनतेची सरकारने दया करावी किंवा दखल घ्यावी. तरी ही नंबर माझी विनंती आहे.